नमस्कार मित्रांनो, आम्ही आता प्रतापगडाच्या पायथ्याशी आहोत आणि जे ऐतिहासिक कला आहेत आणि एक 12 बरेचदा गाव आहे आणि ते आम्ही इथं बघण्यासाठी इथं थांबले आहोत. चला आपण हा बघा हात लावून पळाला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. हे शिवकालीन खेड आहे आणि या शिवकालीन खेड बघायला इथं मी प्रतापगडाव आलेलो आहे पायथ्याला. तर चला बघूया आपण शिवकालीन खेड. हे इकडे भात झोडायला जे अवजार बनवतात ते इकडं या लोकांनी बनवून ठेवलेलं आहे. सरी कॅमेराची घरं दाखवलीत आणि ह्या बाजूला जी तुम्हाला माच दिसतोय ते माचावर उडवं बोलतात आमच्याकडे त्याला. असं उडवं ठेवलंय म्हणजे वैरण जे असते किंवा आपलं जे शेतीचं जे कापलेलं धान्य असतं ते पूर्ण तसंच वैरणासकटवर बांधलं जातं त्याला आमच्याकडे उडवं बोलतात. मग नंतर ते असं खलं बनवतात खाली एक आणि असा बैल असा बांधून ते सर्व धान्य खाली टाकून त्याच्यावर नंतर बैल फिरवला की ते धान्य बाजूला होतं आणि वैरण बाजूला होते ते गुरांना खायला घालतात. ते त्यासाठी असा घाणा म्हणून एक केला जातो तो इथं दाखवला आहे. आणि इकडे जी पुढे आहेत हे बघ ते झोडायचंच आहे. हे पण भात झोडणीचं अवजार होतं आणि हे बघ हे म्हातारबाबा दाखवलेत. असं काहीतरी पहिली माणसं असे डोळे हात घेऊन बघायची लांबून कोण येतंय ते दिसतंय का. बघा इकडे एक मावळा दाखवलाय गाताना गाणी गातोय आनंदात आहे असा दाखवला इकडे यांनी. आणि ह्या बाजूला एक भाला घेऊन मावळा आहे म्हणजे भालेबाजी किंवा एखादं प्रशिक्षण असल्यासारखं ह्यांनी इथं हा सीन दाखवलेला आहे. ही ढाल आणि तलवारबाजी आहे. आणि इकडे मागं जो दिसतोय हा इकडे धनुष्य आणि बाण धनुष्याला बाण लावून उभा करून ठेवलेला आहे म्हणजे नेमबाजी का आहे ना एक प्रशिक्षण असल्यासारखं हे इथं उभं करून ठेवलेत. आणि त्याच्या पुढे हे एक असं छोटंसं मंदिर बांधलंय. आणि पहिली मंदिरं ही अशी असायची खेडेगावातली कारण आमच्या गावात एक लहान मारुतीचं मंदिर होतं सेम असंच होतं म्हणून सांगतोय. आणि ही विठ्ठल लक्ष्मीची सुंदर मूर्ती यात बसवली आहे तिने. आणि ह्या झाडाखाली एक असाच आराम करताना किंवा असा विचार करताना एक माणूस असा बसवलेला आहे. आणि इकडं लहान लहान मुळे अशी विटी दांडू खेळताना दिसत आहेत आपल्याला. आणि ह्या बाजूला जो आहे तो आहे कुंभार मडकी घडवताना त्या चाकावर मडकी घडवतोय असं दाखवलंय. आणि हे त्याचं कुडाचं घर दाखवलंय इकडं. आणि त्याच्या दारात कुत्रा बसलाय त्या कुंभाराचा. हे बाई चौकट बघा जुनी डिझाईनची त्याला गलतेची चौकट बोलतात आमच्यात. आणि इकडं बघा हे मागचा दरवाजा आहे परत हे कुडाचं घर आहे. आणि इकडं दोन तीन वयस्कर माणसं शेकताना दाखवलं आहेत शेकोटी पेटवून. आणि हा जो समोर तुम्हाला दिसतोय तो आहे पाटलाचा वाडा. तर तो वाडा जो आपल्याला बघायचा आहे तो आपण थोड्या वेळाने आतमध्ये जाऊया. तोपर्यंत खालच्या भागात आपण जाऊ नये इकडे पुढे. आणि ह्या पाटलाच्या अंगणामध्ये जी जय आहे जी दगडीची जय बोलतात आमच्या त्याला कट्टा एक आहे बनवलाय. आणि त्या कट्ट्यावर दोन मुली हे खडी पाणी खेळत आहेत. आणि खडी ही पहिली पोर खेळायची आताच्या पोरांना खडी बिडी हा प्रकार काय माहिती नाही. आणि ह्या बाजूला इकडे जी आहे ही कोंबडी चरत आहेत. एक कोंबडा आहे दोन कोंबड्या आहेत इथे बघा सुंदर बनवलेत अशा उभेऊ वाटतात अगदी. ते बाजूला असं लाकूड ठेवलेलं आहे. हे कुडाचं घर आहे.
ह्या घरावर जी कौलं आहेत ती नळीची कौलं बोलतात. आमच्या घराच्या पडवीला होती जुन्या घराच्या, मी लहान असताना इकडे बकरी बांधले आणि ह्या हा या पडवीमध्ये बसलेला माणूस काम करताना दिसतोय. तो आहे चांबार, म्हणजे चपली बनवणारा. तो चपली बनवतोय, त्याचे ते हत्यार आहे, त्याच्या पायाजवळ बघा दिसतंय चपलानी ते हत्यार आहे. आणि इकडं जो सकाळच्या पारात रामाच्या पारात येणारा वासुदेव तो इकडं उभा केला आहे. आणि ही जी आमची वनिता बसली, ती बसली कशावर, त्याला कटाडा बोलतात आमच्यात बसायचा. तो प्रत्येक जुन्या घरातून असायचा. आणि पहिलं हँडमिक्सी वगैरे काय नव्हतं, तेव्हा ताक बनवायचं हे एक साधन आहे. ताक बनवायचं एक हे मडक्यामध्ये खालच्या ताक ताक म्हणजे दही आणि पाणी वाटायचं आणि हे असं घुसळायचं. इकडं दिदी आमची बसली बैलगाडीमध्ये, सुंदर असे बैलजोडी आहे. आणि दिदी तिचा कासरा धरून हलवते. जसं आहे तसंच हुबेहूब या वस्तू बनवलेल्या आहेत. हा जो कलाकार कोण आहे त्याची दाद दिली पाहिजे. आणि हा जो समोर तुम्हाला दिसतोय काठी घेऊन भोंगड घेऊन, तो आहे मेंढरपाल धनगर. आणि ह्या धनगराचाच मागच्या बाजूला येतो त्याचा कुत्रा, तो धनगरी कुत्रा बोलतात त्याला. बघा कसं आहे, केवढा हाईटला आहे, एक वेगळंच जात असते ती. तशी एक सुंदर मस्त अशी बैलगाडी बनवली, ओरिजिनल तशी आहे तशी. आणि ही बैलगाडी जी आहे ती मला असं वाटते की मागचं जे घर आहे सुताराचं, त्याच्या अंगणामध्ये उभी केली ती सुताराची बैलगाडी असावी आणि हा त्याचा कुत्रा असावा. आणि हे जे घर आहे ते सुताराचं आहे, आमच्याच भाऊबंधांचं. हे तो लाकडामध्ये कुदळ बनवते, म्हणजे कारण ही नांगर भरणं कुदळ बनवणं ही सर्व जी कामं होती तीच बलोद्धार लोक करायचेत ना, म्हणून ते काम करताना दाखवलं. त्याने ही त्याची पत्नी दाखवली इकडे आणि ती काहीतरी पाकडते सुपात घेऊन. ही इकडे लाकडं सर्व ठेवले, तिकडे कुदळेवर भरपूर ठेवलेत. आणि ह्या बाजूला तुम्ही बघताय नांगर भरू, हे बघा हे नांगर आहे तिकडे. हे बघा ह्या बाजूला भिंतीला पण नांगर अडकवलं आहे त्याने, म्हणजे बलोद्धार असायचे ते सर्व, नांगर भरणी वगैरे सर्व करायचे काम करायचे. आणि हा जिना ठेवला एक वर जायसाठी. आणि जिन्याने वर गेलात की थोडं उंचावर गेल्यामुळे आणि मागच्या भागात इथे एक मावळा दाखवला आहे बोट दाखवताना, त्याच्या मागचा पूर्ण प्रतापगड. हा तुम्हाला प्रतापगड दर्शन इथून पूर्ण भेटतं, म्हणजे खालून इतर ठिकाणावरून अर्धा प्रतापगड दिसतो पण ह्या ठिकाणावर पूर्ण प्रतापगड दिसतो. म्हणून या ठिकाणी असं ते त्या लोकांनी असं केलेलं आहे बघण्यासाठी खास. आणि हा इकडे पाथरड बोलतात त्याला, म्हणजे काय लाकडा आपल्या दगडापासून काही वस्तू पण अशा दुसऱ्या बनवतात, म्हणजे पाटे वरवंटे किंवा इतर काही, त्याला पाथरड बोलतात इकडे आमच्या इकडे. तसा एक पाथरड इकडे दाखवलं त्या लोकांनी एवढं. आणि हा एक शेतकरी माणूस हा आहे दाखवला आहे, फाटी तोडणारा किंवा इतर काम करणारा. त्याच्या कमरेला काकडी पण काय आकडी पण आहे एक, ती कोयती लावण्यासाठी झाडं झुडपं तोडण्यासाठी ते यूज करतात. आणि ह्या झाडावर, हे झाड ओरिजिनल आहे आणि त्या ओरिजिनल झाडावर त्यांनी ओरिजिनल असल्यासारखा पक्षी बनवलेत. आणि तो पक्षी आहे गरुड, हुबेहूब गरुड बनवला आहे. आणि त्या गरुडाचं एक पिल्लू पण त्या साईडला इथे बनवलं आहे बघा. आणि हा इथे एक गायीचा गोठा दाखवलाय,
हुबेहूब गोटा जसा असतो तसं, आणि ओरिजिनल त्याला जे गवत आपण बोलतो म्हणजे पेंडा, तो ओरिजिनल पेंडा पण त्या समोर टाकला. बघा ओरिजिनल गाय दाखवले आणि ती गाय व्यालेली दाखवली आणि तिचं वासरू पण आहे बाजूला, हो का सुंदर असं वासरू आहे तिथं. आणि आमचा सोनू झोपाळ्यावर या अंगणामध्ये झोपाळा तयार केला आहे आणि लाकडामध्ये आहे, तो एवढा भिजतो पावसाने तरी पण काय होत नाही त्याला, एवढा मजबूत आहे. आणि ह्या बाजूला जो दाखवलाय तो आहे लोहार. लोहार म्हणजे जे लोखंडापासून वस्तू बनवतात, म्हणजे विळा, कोयती, कुऱ्हाड, इतर काय भाला म्हणा किंवा इतर काय वस्तू असतील जे अवजार आहेत ते बनवणारे आहेत त्यांना लोहार बोलतात. ही त्याची आयरन आहे, कारण आमच्या घरी पण होती आणि आमच्या गावात पण बरेच लोक हे काम करायचे. आणि इकडे मागं जो भात्या दिसतोय आणि ती जी त्याची बायको दाखवले ती भात्या हलवण्याचं काम करत असणार असं दाखवलं आहे, कारण आता तिच्या हातात काठी दिलेली नाही भात्याची. आणि हा जो इकडे जो त्याचा साथीदार दाखवलाय तो घन मारताना दाखवलाय, कारण लोखंडावर घन मारून मारून ते त्याला आकार दिला जातो. आणि ह्या इकडे एक कोंबडी दाखवले आणि एक बांगड्या भरणारी कासारी ही गावामध्ये आलेली आहे आणि त्या पडवीमध्ये ते एका स्त्रीला ही बांगड्या भरते. आणि हे इकडे जे दिसते तुम्हाला त्याला डालगं बोलतात. आमच्या घरी पण होतं, म्हणजे पातेरा वगैरे गोळा करायसाठी हे डालगं म्हणून यूज करायची. इकडं एक झाडाला बकरी बांधली, तिला काहीतरी माळ पण घातली मणींची. पहिले मणी असे असायचे गुरांना घालायचे ते माळी त्याच्या, आता काय दिसतच नाही त्यातलं काय. आणि ही दिदी आमची बसली झोपाळ्यावर आणि झोकं घेते. बघा कशी मस्त आनंदात झोकं घेते. इकडं एक बाई आपल्या वटीवर, म्हणजे पहिले जुन्या घरांना वटी असायची आणि त्या वटीवर ही दळण दळते. एका हाताने ती वैरण घालते आणि एका हाताने तो कुंटा असतो तो फिरवते असं दाखवलंय. आणि ह्याच्या आतमधल्या बाजूला त्यांचा किचन आहे, किचन म्हणजे स्वयंपाकघर जुनं. हे चूल पेटते, चुलीवर तवा आहे आणि ही काटवट आहे खाली दिसते तुम्हाला ती, म्हणजे लाकडाची काटवट पहिले असायची पीठ मळायसाठी, भाकरी घालायसाठी. आणि पीठ मळायचं आणि हातावर त्या भाकरी अशा थापायच्या, तेव्हा ही हातावर भाकरी आहे तिच्या, तेव्हा ते काळोख होता त्यामुळे दिसलं नाही. आणि इकडं जो आहे तो माणूस आहे तो हिरलं बनवतोय, म्हणजे कामट्यांमध्ये असं बनवायचं आणि वरून फळसाची पानं लावून त्याला काथ्याने बांधायचं आणि पावसाळ्यात ते यूज करायचं पाण्यापासून संरक्षण. आणि इकडं जी स्त्री एक दाखवली ती आहे विहिरीवरून कपडे धुवून पाणी घेऊन येणारी, हे बघा. आमची वनिता तिला निहाळते कशी बनवले कशी आहे. आणि या बाजूला तुम्हाला जे दिसते विहीर, आणि ती विहीर अगदी ओरिजिनल म्हणजे ओरिजिनलच मानले. आणि तिच्यात पाणी पण कायमचं आणि ती पण स्वच्छ आहे, खराब पण नाही, स्वच्छ पाणी अजून आहे. म्हणजे मला वाटतं ती पाण्याचाच भाग असावा तिथं, आणि ती विहीर खोदले त्याने आणि कायमचं पाणी आहे त्याच्यात. वर्षीच्या 12 महिने स्वच्छ पाणी असतं त्यामध्ये, जर साठवलेलं पाणी असतं तर खराब असतं रे, पण आम्ही प्रत्यक्ष पाणी काढून बघितलं होतं त्याच्यामुळं ते स्वच्छच पाणी आहे. इकडे कावड घेऊन माणूस पाणी घेऊन जातोय, म्हणजे जुनी माणसं अशी दोन बाजूला भांडी बांधून पाणी घेऊन जायचे. हे पाणी आहे इकडे. वनिता आमची आता काय लोक राहाड बोलतात त्याला, काय काय ठिकाणी काय त्याला वेगवेगळं बोलतात. ते पाणी काढण्यासाठी त्यांनी मदत होते, कारण ते चाक असतं, त्या चाकाला खाच असते आणि त्या खाचीत रशी असते आणि जो काय भांडं असतं बुडवलेलं ते ओल्ड सहज तसं हलक्या हाताने सहज वर येतं. त्यासाठी हे मोठे मोठे विहिरींना ते केलं जायचं पहिलं.
पहिले जुन्या काळात. वही कुडाचं घर आणि केमलाचं घर ही पहिली घरं लोकांची अशी असायची, गरीब होती लोकांच्याकडे, त्यामुळे कूड आणि वर गवताचं केंबुल बोलायची त्याला, ते अशी घरं बांधायची आणि लाकूड असं करून ते तीन वस्तूंपासून ती बनवायचे. आणि आता जे आपण चाललो तो पाटलाच्या वाड्याकडे, पाटलाच्या वाड्या सोनू आमचा शेपटी ओढतोय त्या घोड्याची. आणि आता मला टेवर बसतोय तो घोड्यावर, हा पाटलाचा घोडा आहे आणि तो त्याच्या अंगणामध्ये बांधलेला आहे असं दाखवलं इथं. ही बघ आमची दीदी आता बसते. तिला आनंद झाला घोड्या वाटल्यामुळे, त्याचा कासरा आलं होते धरून. लगाम लगाम हा पूर्ण दगडामध्ये वाडा बांधलेला आहे. आणि आतमधलं आम्ही आता त्या दरवाज्याच्या समोर आहोत आणि आतमध्ये आता आम्ही चाललो. हा वाडा पूर्ण दगडामध्ये आणि बघा कसा शिवकालीन वाडा आहे. हे पहिले वाडे असे असायचे, अशी घरं असायची पहिली. हे भाई कोपऱ्यामध्ये मोठे मोठे हांडी ठेवलेत, ते पाणी भरणे साठवण्यासाठी ह्याचा यूज करायचे. ह्याला तर खालचा जो आहे तो आमच्याकडे गावकीचा तपेला बोलतात, त्याला जेवण बिवण बनवण्यासाठी यूज करतात ते. आणि इकडं वाजवण्याचा मोठा ढोल आहे. आणि ह्या बाजूला छोट्या छोट्या देवळे पण आहेत. आणि बघा सोनू आमचा झोपड्या वाजता परत. आणि त्या झोपड्याच्या ज्या बाजूला दिसते तो भारतीय बैठक पहिली अशी असायची लाकडामध्ये पूर्ण. योगा ही भारतीय बैठक आहे, म्हणजे आत्ताची वेगळी त्या काळाची वेगळी. ही हडपायाला बोलतात, मोठा पेटार असायचा, जुना पेटार आहे. आणि इकडे घोंगडीवर नवरा बायको बसलेत पाटील आणि पाटलीनबाय. आता पाटलीनबाय काय लसूण सोलते काय काय माहिती नाही, काहीतरी करते. आणि इकडे पाटील कोपऱ्यात बसलेत लोडावर टेकून, पाठीमागं त्यांच्या लोड घेतला आहे त्यांनी आणि असे टेकून बसलेत. आणि त्यांच्या पुढ्यामध्ये पान सुपारी तंबाखूचा डबा आहे आणि ते तंबाखू मोलत असावेत असं वाटतंय. सोनू बघा आता ते पाण्याचं भांडं उचलणार आहे काय एवढं मोठं, तेव्हा तो प्रयत्न करतोय. या कोपऱ्यामध्ये पण हांडी ठेवलेत मोठे मोठे पाण्याचे. हे बघा हे जे तुम्हाला डिझाईन दिसते लाकडामध्ये, हे पहिल्या काळात एवढे सुतार आमचे असे कोरून काढायचे, खरे कलाकार होते. आता काय सर्व मशिनीवर डायरेक्ट नेलं टाकलं मशीनने काढलं बाहेर, काय त्याला महत्त्व नाही. हे पहिली लोक असे कोरून काढायचे, खरे असली कलाकार होते ते. आणि इकडं हा आता त्यांची ही रसोई म्हणजेच किचन घर हे वाड्यामधलं आहे. आणि त्यामध्ये सर्वी जी भांडी आहेत ती पितळेची आणि तांब्याची आहेत. वेगळी वर पूर्ण पितळेची भांडी आहेत, इकडं समया सर्व पितळेची आहेत, इकडं वाट्या ग्लासेस सर्वी पितळेची आहेत. आणि ह्यामध्ये टोपं विप आहेत ती पण पितळेची आहेत. हे बघा हा केवढा टोप आहे आणि मोठा पळीत आहे. ते आमची दीदी काहीतरी हाल होती ते पळी पळी. आणि खाली मोठा चुलतारा म्हणजे चुली. आणि खिडकी बघ कशी पहिल्या पहिल्या काळातल्या खिडक्या, या अशा खिडक्या असायच्या. हे पण घरच आहे शिवकालीन घर.
मी इथं जे ठेवले तुम्हाला ते फोटो काढण्यासाठी असे स्टॅच्यू बनवून ठेवलेत, त्यात फक्त मुंडकं आपलं लावाय धरायचं आणि फोटोग्राफी करायची. आता ती दिदी बघा गेली आमची, ती बघा ती दिदी गेले आणि सोनू पण बसला त्यात. एवढा आमचा सोनू खरा मावला दिसतोय ना, वा खरा मावला दिसतोय, कारण त्याचा कलर पण मॅच झालाय तसाच रांगडा. ही आमची दिदी बघा भाऊलीसारखी दिसते. ही आमची वनिता आणि मी आहे, आम्ही केवढे खास नाही वाटत. आणि इकडं जे आहे ते गडाच्या पायथ्याला असा एक छोटासा धबधबा आहे, मस्त सुंदर असा धबधबा आहे, बघण्यासारखा आहे. लोक इथं सर्व थांबतात आल्यावर फोटो काढतात, माकडांशी खेळतात, माकडं पण भरपूर आहेत इथे. मी तुम्हाला दाखवणार नाही आहे कारण व्हिडिओ लई मोठा होतोय. हे जे प्रतापगडावरून वस्त्र आलं होतं हे जे आता मागच्या 22 जुलैला तेच हे वस्त्र आहे. केवढं भयानक आहे बघा, त्याच्यामुळं जेवढा रोड होता, जे छोटी छोटी फुलं होती सरी वाहून गेली, ते आता सर नवीन काम केलंय. ही आपली गाडी बघ, ही नमस्कार मित्रांनो, व्हिडिओला आपण पूर्ण आराम देऊया, पूर्ण विराम, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ.